आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाबद्दलची पुढची बातमी या संपाचा आजचा तिसरा दिवस आहे संपकारी कर्मचाऱ्यांवरती कालपासनं मेस्मा कायद्याअंतर्गत कारवाईलाही सुरुवात करण्यात आली आहे याचं कारण म्हणजे राज्य सरकारनं जरी अभ्यास समिती स्थापन करण्याचा निर्णय जाहीर केलेला असला तरी तो समन्वय समितीला काही मान्य नाही आहे मात्र यामुळे सामान्य जनतेचे हाल सुरूच आहे अनेक सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णांची गैरसोय सुरू आहे तर सरकारी कार्यालयातलं कामपास कामकाज ठप्प आहे दुसरीकडे दहावी बारावी बोर्डाची परीक्षा सुरळीतपणे सुरू असली तरी पेपर तपासणीवरती शिक्षकांनी बहिष्कार टाकलाय त्यामुळे दहावी आणि बारावी बोर्डाच्या निकालाला विलंब होण्याचा अंदाज आहे तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा सर्वाधिक फटका कुणाला बसतोय तो तो सरकारी रुग्णालयांना डॉक्टर संपामध्ये सहभागी झालेले नसले तरी अन्य स्टाफ मात्र संपावर आहे यामुळे रुग्णालया गेल्या दोन दिवसांपासून ओस पडली आहे नगरच्या काजी टाकळीपर्यंत अधिक माहिती देतात आपले प्रतिनिधी सुनील भोंगड जुन्या पेन्शनची मागणी घेऊन राज्यातील सरकारी कर्मचारी हे संपावरती आहे आणि याचा परिणाम सरकारी आस्थापनावरती झालेला आहे त्यातल्या त्यात आपण जर बघितलं तर आरोग्य सुविधांवरती याचा परिणाम झालेला पाहायला मिळतो आहे मी सध्या आहे अहमदनगरमधीलच एका काजी इथल्या आरोग्य केंद्रावरती हे ग्रामीण आरोग्य केंद्र आहे आणि या ठिकाणी जर बघितलं तर सध्या शुकशुकाट जो आहे तर तो रुग्णालयामध्ये पाहायला मिळतो आहे एकही कर्मचारी या रुग्णालयामध्ये सध्या तरी पाहायला मिळत नाहीये या ठिकाणी केस पेपर काढण्यासाठी असो किंवा औषध वाटप करण्यासाठी एकही कर्मचारी सध्या उपलब्ध नाही आहे या रुग्णालयामध्ये जवळपास वीसपेक्षा पेक्षा जास्त स्टाफ जो आहे तर तो दररोज काम करतो मात्र सध्या हे रुग्णालय जे बघितलं तर इथे शांतता जी आहे तर ती पाहायला मिळते आहे याचा परिणाम हा केवळ सध्याच मिळणार नाही आहे पाहायला तर याचा परिणाम दूरगामी होणार आहे कारण हे जे सर्वे आहेत गरोदर मातांना वेगवेगळे औषध उपचार जे आहेत तर ते दिले जातात त्याच्यावरती देखील परिणाम होणार आहे लहान बालकांचे लसीकरण जे आहे तर, तर ते खोळंबलेले आहेत त्यामुळे या लसीकरणाचे जे दिवस आहेत ते देखील पुढे ढकलले जाणार आहेत त्यामुळे याचा परिणाम हा पुढील काळात देखील पाहायला मिळणार आहे त्यामुळे या संपावरती सरकार नेमके आता काय तोडगा काढतं हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे सुनील बोंगळे सुनील धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट